नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत व्रतदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आदित्य चौबे। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सिल्लोड येथे साजरी। तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात करण्यात आले अभिवादन। कन्नड तालुका परिसरात रिमझिम पावसाने खरीपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान। जलसाठे मात्र अद्यापही कोरडे असल्याने दुष्काळाचे सावट कायम। सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत साकारली डिजिटल वर्गखोली। आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। आणि सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी। काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे करण्यात आले होते आयोजन। सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त शनिवार रोजी अभिवादन करण्यात आले। सिल्लोड येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये संगणकीय युगाचे खंदे पुरस्कर्ते दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली। नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे, माजी तालुका अध्यक्ष गणेशराव दौड, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्राध्यापक मनसूर कादरी, उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बनसोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, उपाध्यक्ष हनीफ मुलतानी आदींची उपस्थिती होती। उपाध्यक्ष हनीफ मुलतानी, सलीम हुसेन, संजय फरकाडे, राजू दुधे, सत्तार हुसेन, गणेश राजपूत, अखिल देशमुख, संजय मुरकुटे, मानसिंग राजपूत, मोहम्मद हनीफ, जगन्नाथ महात्मा, फहीम पठाण आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरात झालेल्या रिमझिम पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्यापही जलसाठे कोरडे असल्याने मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीसह परिसरामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील पिकांची म्हणजेच मका, कपाशी, बाजरी, भुईमुंग आदी पिकांनी माना टाकल्या होत्या। शेतीसह सर्वच धंद्यावर मोठा परिणाम झाला होता। पाऊस नसल्याने आठवडी बाजारातही धंद्यांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत होतं। शेतकऱ्यांसह सर्वच हवालदिल झाले होते। चिंचोली लिंबाजी येथील शुक्रवारी भरणाऱ्या आठवडे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता। मागील 3-4 वर्षापासून सातत्यानं कन्नड तालुक्यात अत्यल्प पाऊस होत आहे। चिंचोली लिंबाजी परिसरातील पूर्णा नेवपूर या मध्यम प्रकल्पात पाणी पातळी तर मृत साठ्यात गेली आहे। चिंचोली लिंबाजीसह नेवपूर, घाटशिंद्रा, टाकळी अंतूर, वाकी, लोहगाव, बरकतपूर, रायनगाव, गणेशपूर, जांबडी, दहीगाव, दिगाव, खेडी, शेलगाव अशा परिसरातील गावांचा पाणी प्रश्न गंभीर होत चाललाय। तालुक्यातील सर्वच नद्या नाले, लघु तलाव कोरडे पडले आहेत। विहिरणी तळ गाठलाय। ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवतीये। त्यामुळे नेहमीच दुष्काळजन्य परिस्थितीला येथील जनतेला तोंड द्यावं लागलंय। ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी एकही दमदार पाऊस झाला नाही। हवामान खात्याचे अंदाजही खोटे ठरले। त्यामुळे पुन्हा एकदा दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागतं की काय अशी भीती शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। मात्र शनिवारी परिसरात पावसाला सुरुवात झाल्यानं परिसरातील पिकांना जीवदान मिळालं। परिसरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता। पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी काहीसं समाधान मानलंय। आता मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। वृत्त प्रतिनिधी सुभाष सुरडकर, टाकळी अंतूर। सिल्लोड तालुक्यातील भवन येथे जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत येथे डिजिटल वर्गखोली साकारली असून आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले। शिक्षण हे माणसाच्या विकासाचं मूळ आहे। शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो, कर्मवीरांच्या या वाक्याची प्रचिती सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्याधुनिक व सुसज्ज डिजिटल क्लासरूमच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये आली। या शाळेमध्ये 1986-87 वर्गामध्ये वर्ग पहिलीत दाखल झालेल्या व 4th पर्यंत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या तुकडीने सोशल मीडियांच्या माध्यमातून 27 वर्षानंतर एकत्र येऊन शाळा डिजिटल करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबवला। डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, मॅनेजर, उद्योगपती अशा विविध क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या काम करणारे हे माजी विद्यार्थी ज्या शाळेनं आपल्याला शिकवलं, मोठं केलं, यशोशिखरावर पोहोचवलं त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी आज रोजी शाळेत शिकणाऱ्या सामान्य गरीब कुटुंबातील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 4 लाख रुपये त्यांनी जमा करून शाळा डिजिटल करून सामाजिक बांधिलकी जपली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता असूनही इंग्रजी शाळेच्या तुलनेत सुख सुविधेची कमतरता दिसून येते। त्यामुळे पालकांची ओढ इंग्रजी शाळांकडे अधिक दिसून येते। ही बाब हिरून उसाड जमिनीत नंदनवन फुलवण्याचं काम या बॅचने केलंय। त्यांनी शाळेसाठी 15 लेनोवो टॅब, टच स्क्रीन प्रोजेक्टर, कम्प्युटर, होम थिएटर देऊन शाळा खोलीचं अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण केलं।
नवसंस्कृती नवसमाज शिक्षणातूनच निर्माण होतो या विचाराने झपाटलेले अजय खाजेकर, सुनील सादघरे, दशरथ तेलंगरे, इकबाल शेख, शिवाजी तुपे, विलास श्रीसाठ, संतोष कावळे, अंकुश देवरे, गजानन काकडे, देविदास बोर्डे, स्वप्ना मादनीकर, अनिता गावंडे, रोहिणी जोशी, कल्पना साखरे, अर्चना कळम, कल्पना गुंगे, संगीता तुपे, विमल कुंटे, सविता शिंदे, गीता तांबट आदी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. सदरील कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि शाळेसाठी 3 कॉम्प्युटर 15 टॅब देण्याची घोषणाही केली. त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, नगर अध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, नंदकिशोर सहारे, काकाराव कळम, सुनील लांडगे, विजय खाजेकर, दीपक सोनवणे, रुपेश ठाकूर व केंद्रातील शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी, वृत्तदर्शन भवन. भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरामध्ये सलग 2 दिवस पावसाची संततधार झाली असली तरी परिसरातील नदी नाल्यांना मात्र पूर आला नाही. भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरामध्ये शनिवारी सकाळपासून पावसाची सततधार सुरू झाली असली तरी अद्याप शेतातून पाणी वाहिलं नाही. पिकांना जीवदान मात्र मिळालंय. जवळपास गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. शुक्रवार रोजी दुपारी 3 तास या परिसरात रिमझिम पाऊस झाला. शनिवारी सकाळी 10 वाजेपासून या परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. रात्री अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी येत होत्या, परंतु हे पाणी जमिनीत झिरपून जात आहे. अजूनही परिसरातील जलसाठ्यांमध्ये पाणी साठलं नसल्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा या परिसरातील शेतकऱ्यांना कायम आहे. तूर्तास तरी खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं असून पोळ्याच्या सणावरील दुष्काळाचं सावट बाजूला सारलं गेलंय. वृत्त प्रतिनिधी गणेश देशमुख, अनवा. सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त हरिभक्त परायण पारस महाराज बनोठीकर यांचं कीर्तन शुक्रवार रोजी संपन्न झालं. हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज वाघलगाव यांचं कीर्तन शनिवार रोजी संपन्न झालं. त्याचबरोबर रविवार रोजी हरिभक्त परायण बाबूराव महाराज बिडवे यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन संत सेना महाराज नाभिक मंडळ व श्री जीवा महाले पुरुष बचत गट यांच्या वतीने करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये सरपंच शारदाबाई महाजन, पोलीस पाटील यमुनाबाई राखडे, पंचायत समिती सदस्य काकासाहेब राखडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन महाजन, कल्पनाबाई बिडवे, गजानन घुंगटे, सुमिनाथ गोरे, राजू पांडव, कैलास बिडवे, सुनील बिडवे, रामू बिडवे, रत्नाकर बिडवे, ज्ञानेश्वर बिडवे, दीपक बिडवे, रघुनाथ बिडवे, अशोक बिडवे, शेषराव बिडवे, दिलीप बिडवे, दत्ताभाऊ बिडवे, परमेश्वर पांडव, बाळू पांडव, नितीन बिडवे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. वृत्तप्रतिनिधी शैलेंद्र अग्रवाल, भराडी. हज यात्रेसाठी सिल्लोड सोयगाव तालुक्यातून सुमारे 150 भाविकांचा जत्था औरंगाबाद येथील विमानतळावरून मार्गस्थ झाला आहे. या वर्षीच्या हज यात्रेसाठी सिल्लोड सोयगाव तालुक्यातून सुमारे 150 मुस्लिम भाविकांचा जत्था नुकताच औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मार्गस्थ झाला असून या भाविकांना रोप देण्यासाठी सिल्लोड सोयगाव तालुक्यातील त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळ परिसरामध्ये हज यात्रेकरू हज कमिटीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येत होतं. या प्रसंगी यात्रेकरू आपल्यासोबत 20 किलो वजनाची बॅग घेऊन जाण्याचा नियम असल्यामुळं भाविकांनी कमीत कमी उपयोगी वस्तू सोबत ठेवण्याचं तसेच भारतात अखंड राष्ट्रीय एकात्मता नांदावी व विपुल प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात येणार असल्याचं एका भाविकांनी सांगितलंय. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सिल्लोड येथे साजरी. तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात करण्यात आले अभिवादन. कन्नड तालुका परिसरात रिमझिम पावसाने खरीपाच्या पिकांना तात्पुरती जीवदान. जलसाठे मात्र अद्यापही कोरडे असल्याने दुष्काळाचे सावट कायम. सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत साकारली डिजिटल वर्गखोली. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. आणि सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी. काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे करण्यात आले होते आयोजन. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.